राज्यात उद्भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून पर्जन्यवाढीसाठी एरियर क्लाउड सीडिंगची उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी परिस्थिती असून बहुतांश भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पर्जन्यमानात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपायांचा अवलंब करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. कृत्रिम पर्जन्यमान हा त्यातलाच एक भाग आहे. सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्व नियोजन करणे आवश्यक असल्याने मंगळवारी मंत्रिमंडळाने एरियर क्लाउड सीडिंग करून पर्जन्यवाढ करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 30 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे. परदेशात एरियर क्लाउड सीडिंगची प्रयोगातून 28 ते 43% पर्जन्यमान वाढल्याचे आढळून आले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात क्लाउड सीडिंगच्या माध्यमातून पाऊस पडला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे सी बँड डॉप्लर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता असल्यास अशा वेळी कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास पर्जन्यमान वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचा जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांनाही लाभ होईल. तसेच भूगर्भातील पाणी साठ्यातही वाढ होण्यास मदत होईल. 2015 साली राज्यात राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होता. त्यावेळी 28 कोटी रुपये पाण्यात गेले होते. राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा सेंटर येथील सुमारे 250 किलोमीटरच्या परिघात हा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरू होता. राज्यात कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निर्णय घेतला होता. पण आकाशात पावसाळी ढग नसल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयोग थांबवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परिणामी 28 कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग आता शासनाला थांबवावा लागला. पश्चिम महाराष्ट्रात 2009 मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता.